जिल्ह्यातील अवैध खासगी सावकारांवर गुरुवारी सकाळी सहकार विभागाने धाडी टाकल्या. कोल्हापूर शहर राधानगरी बुधरगड येथील 12 सावकारांच्या 16 ठिकाणच्या मालमत्तांची कसून चौकशी करण्यात आली. अचानकपणे झालेल्या या धाडसत्रामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खासगी सावकारांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर उपनिबंधक अमर शिंदे यांनी ही कारवाई सुरू केली. कारवाईसाठी जिल्ह्यात 16 पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये एक प्रमुख, 2 सहाय्यक, 5 पोलीस अधिकारी, 2 पोलीस असे एकूण 97 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले गेले होते. या संदर्भात उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.